अलुर्तीने विना साल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मार्केट मध्ये सध्या तरी एकदम वादळापूर्वीची शांतता दिसत आहे आणि निफ्टीने शेवटच्या क्षणी का होईना जवळपास एक मोमेंटम देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मोमेंटम जबरदस्त होता, इतका जबरदस्त होता की सांगता सोय नाही. मार्केट एक रेडी होत आहे, पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट साठी खास करून निफ्टी साठी जर बघितलं तर ही की लेवल आहे आणि निफ्टीचा एक्झॅक्टली प्रयत्न हा आहे की 20,000 जाण्याचा. पण तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मार्केटची जी सिच्युएशन आहे याच्यावरून काय स्पष्ट होतं, एकदम शांत पाण्याखाली काय चाललंय हे बघण्यापूर्वी पाणी एकदम शांत होऊ द्यावं लागतं आणि पाणी शांत झाल्यानंतर काय आहे ते दिसून येतं, हे या आजच्या सेशनवरून आपल्याला दिसून आलं असेल. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, वादळापूर्वीची शांतता आहे आणि कमीत कमी हा जर तुम्ही अख्खा ही जी एक्सपायरी जर बघितली असेल या महिन्याची, नोव्हेंबर महिन्याची, तर खूप चढ उतार दिसून जरी आले असले तर मधल्या याच्यामध्ये खूप शांतता सुद्धा आहे. बऱ्याच वेळा मार्केटनं साईडवेज राहणं पसंत केलेलं आहे, त्यामुळे उरलेले जी एक्सपायरी आहे आता, तर ती एक्सपायरी काय करते, दोन सेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या सेशन मध्ये काय होतं हे बघणं गरजेचं आहे. तुर्तास तरी मित्रांनो डिसेंबरची एक्सपायरी येण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल आणि खूप अपेक्षा आहे की या उद्या आणि परवा दोन सेशन मध्ये जबरदस्त मोमेंटम येऊ शकेल का, हा एक प्रश्नच आहे आणि तो अनुत्तरित राहू शकतो. त्यामुळे तुर्तास तरी ही एक्सपायरी अशीच साईडवेज राहते का ते बघणं गरजेचं आहे आणि साईडवेज जर असेल तर आपल्याला सुद्धा त्याला इग्नोर करणं गरजेचं आहे, अन्यथा हाती आपल्या काहीही पडू शकत नाही, भोपळा पडू शकतो. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटला त्याचं काम करू द्या, आपल्याला असं सेशन असेल तर त्याला इग्नोर करायचा आहे आणि मार्केट हे रेडी होत आहे. डिसेंबरमध्ये मार्केटची दिशा आपल्याला स्पष्ट होऊ शकते, पण त्याची सुरुवात ही या एक्सपायरीला आपल्याला उद्याच्या बँक निफ्टीच्या कळू शकते. त्यामुळे निफ्टीचं जे की लेवल आहे मित्रांनो, निफ्टीची की लेवल आहे 20,000. त्यामुळे मार्केटमध्ये जर आपल्याला टार्गेट मिळेल तर कुठे मिळेल, तर 19,954 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. याच्या वरती मार्केट निघाल्यानंतर आपल्याला 20,000 लेवल मिळू शकते, टार्गेट पेपर ट्रेड साठी मिळू शकतं. पीई साईडला जर मित्रांनो आपल्याला स्टडी करायचा असेल तर पीई साईडला स्टडी या लेवलच्याच खाली करावं लागेल, म्हणजेच 19,840 ते 800 या रेंजमध्ये आल्यानंतर मार्केट परत कन्सोलिडेशन करण्याचा प्रयत्न करू शकतं. त्यामुळे 19,840 ते 19,800 इथे आपल्याला वेट अँड वॉच, 19,800 ब्रेक केल्यानंतर 19,800 खाली पीई साईड कडे जायचं आहे आणि तिकडे आपल्याला 19,730 कडे मार्केट जाताना दिसून येऊ शकतं. त्यामुळे वेट अँड वॉच, लेवल्स बघा आणि लेवल्स बघितल्यानंतर तुम्ही स्टडी करणं खूप गरजेचं आहे, कारण विनाकारण मध्ये कुठेही घुसाल, पीई साईडला जायचा प्रयत्न कराल तर मार्केट जर साईडवेज असेल तर तिथे आपल्याला काहीही मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदम छोट्या लेवल आहेत, की लेवल सुद्धा आपण सांगितलेली आहे निफ्टीची, त्यामुळे त्या लेवलवरती लक्षात ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. 20,000 वरती मार्केट जबरदस्त एक रॉकेट उडू शकेल अशी अपेक्षा आहे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचं जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये स्पष्टपणे एक विकनेस दिसून येत आहे. मार्केट हा जो परिणाम दिसत आहे निफ्टीमध्ये एक रॅली आली की इकडे सुद्धा येत आहे, पण बँक निफ्टीमध्ये मनावा एवढा उत्साह तुर्तास तरी दिसून येत नाही आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा उत्साह जरी नसला तरी सुद्धा रडत पडत बँक निफ्टी 44,000 आलेली आहे आणि ही नोव्हेंबरची एक्सपायरी इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे जर मार्केट 44,000 वरती यशस्वी झालं नोव्हेंबर सिरीजमध्ये जर, तर मार्केटमध्ये मित्रांनो 45,500 ही लेवल डिसेंबरमध्ये किंवा 42,000 डाऊन साईडला आपल्याला दिसून येऊ शकते.
अप साइडला 45500 डाउन साइडला 42000 निपटी जाण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे या लेवलवरती ठेवायचा आहे लक्ष. डिसेंबरची सीरीज सुरू होण्यापूर्वी मार्केट मध्ये काहीतरी मित्रांनो मोठा एक गेम होऊ शकतो. एकतर अप साइडला किंवा डाऊन साइडला धुरळा उडू शकतो. त्यामुळे मार्केटला एक्सपायरीला मार्केट मूव्हमेंट देऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि ती वाट कुठे बघावी लागणार आहे तर या लेवल्स वरती लक्ष ठेवायचं आहे. पीई साइडला जर आपल्याला जायचं असेल 43,750 ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला 43,600 पर्यंत मार्केट टार्गेट डाऊन साइडला देऊ शकतं. अप साइडला मित्रांनो 44,188 ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मार्केटनं काही करू द्या, आपल्याला एखादा पेपर ट्रेड मिस झाला तरी चालेल, पण 44,188 च्या वरती मार्केट जर निघालं सी साइडला जायचं आहे. मार्केट आपल्याला 44,244 टार्गेट आरामशीर देईल. त्यानंतर 44,290 हे टार्गेट आपला असेल. त्यामुळे सी साइडला 44,188 च्या वरती सी साइड कडे विचार करायचा आहे. 44,244 पहिलं आणि 44,290 दुसरं टार्गेट मिळेल. आणि जर डाऊन साइडचं बघितलं तर 43,750 च्या खाली विचार करायचा आहे. 43,600 हे टार्गेट मिळेल. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या. स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. ही हात जोडून विनंती. मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटला वेळेच्या अगोदर आपण काहीही करू शकत नाही. मार्केट बऱ्याच वेळा बहुतेक वेळा तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक सेशन मध्ये मार्केटचा भर हा साइडवेज राहण्याकडे असतो आणि अधून मधून एखादी रेड ग्रीन कॅन्डलच्या दोन तीन कॅन्डल छोट्या छोट्या मार्केट मुवमेंट देतं. पण तिथे त्यावेळेस मार्केटमध्ये वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे प्रीमियम म्हणावा एवढा वाढत नाही. त्यामुळे नोव्हेंबरची सिरीज ही अशीच आपल्याला थोडीशी कन्सोलिडेशन करणारी दिसून येत आहे. अपेक्षा आहे, होप आहे की एक्सपायरीला मार्केट काय करतं ते बघणं गरजेचं आहे. आणि तिथं मुवमेंट असेल तर मार्केट आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट मार्केट देऊ शकतं. त्यामुळे ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्सच्या ब्रेक झाल्यानंतरच आपल्याला मार्केट टार्गेट देणार आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.